हाय फ्रेंड्स वेलकम टू आसूस फाउंडेशन आज आम्ही एक न्यू आणि लेटेस्ट बिझनेस प्लॅन बघत आहे हा बिझनेस प्लॅनमध्ये आम्ही कमी इन्व्हेस्टमेंट करून जास्ती प्रॉफिट पण घेऊ शकतात कोण्याप्रमाणे म्हणजे तुम्ही एक आसूस फाउंडेशनमध्ये तुम्ही बघू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला एक खूपच एक लाभदायक कंपनी आहे ह्याच्यामध्ये एक आशा समाज उत्तम संस्थान म्हणून आहे आसूस फाउंडेशनमध्ये खूपच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून अर्निंग्स पण करू शकतात त्याचप्रमाणे बघायचं म्हणजे आशा समाज उत्तममध्ये एक कर्जमुक्त अभियान प्रकार तुम्ही एक आमून घेऊ शकतात हे क्राऊड फंडिंग म्हणजे काय क्राउड फंडिंग म्हणजे जितके लोक कमी आह जास्त आहात जा त्यांच्यामध्ये तुम्ही कमी कमी जे पैसे घेऊन इन्व्हेस्टमेंट करून जे अमाऊंट करतात त्याचप्रमाणे तुम्हाला एक इन्कम तुम्हाला इथं जनरेट होतो हा पुढे बघूया आपण कोणाप्रमाणे अर्निंग होतो कोणाप्रमाणे क्राऊड फंडिंग कलेक्ट करावे कोणाप्रमाणे आपल्याला अर्निंग्स अर्न करावे आणि तुम्हाला फ्युचर प्लॅनमध्ये तुम्हाला कोणाप्रमाणे मदत होते ते आपण इथं बघूया हां क्राऊड फंडिंगमध्ये तुम्ही बघितल्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इथं तुम्हाला एक लीगल सर्टिफिकेट केलेलं आहे संस्थाओं के निबंध के, के प्रमाण म्हणून आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाने टॅक्स डिपार्टमेंटने एक, एक सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याचप्रमाणे इथे लेवल इन्कम बघूया आपण लेवल इन्कममध्ये तुम्हाला खूपच माहिती भेटणार कोण्या लेवलमध्ये तुम्हाला किती इन्कम भेटणार हे पण तुम्हाला इथं डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये मी दिलेलं आहे हां बघूया इथं युअर टीम म्हणजे तुमचं टीम सिस्टम फी किती असतो आणि इन्कम किती असतो तुम्हाला इथं टोटल दिलेलं आहे इथं तुम्ही चार मेंबर्सला जर रेफर केल तुमचे जर चार मेंबर्सचा जर टीम असलं तर इथं एक हजार पाचशे रुपयेमध्ये तुम्ही जर जॉईन झाल्यानंतर तुमचा ऑटो अपग्रेड किती असतो सहाशे पन्नास असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सिस्टम फी एकशे तीस रुपयेचा असतो त्याचप्रमाणे तुम्हाला इन्कम इथं पाचशे वीस भेटणार त्याचप्रमाणे इथं एक तुम्ही चार जणांच्या खाली अजून चार जोगं चार जोगं जर आले तर सी सोळा जण होतात त्याच्यामध्ये सोळा जण दीड हजार नाही तुम्ही जर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ऑटो अपग्रेडला तेराशे रुपये जातील तेराशे रुपयेनंतर तुम्हाला इथं सिस्टम फी तीन हजार तीनशे प पंचवीस रुपये असेल तुम्हाला इन्कम इथं टोटल आठ हजार सातशे रुपये भेटल सोळा जणांच्या खाली चार चार जर जण आले तर इथं तुम्हाला चारुसष्ट नंबर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक ते तेराशे म्हणजे दोन हजार सहाशे रुपये तुम्हाला इथं ऑटो अपग्रेडसाठी जातील तुम्हाला सिस्टम फी एक हजार तीनशे रुपये असेल तुमचं टोटल इन्कम सहा लाख एकोणसाठ हजार शंभर असेल त्याचप्रमाणे बघायचं म्हणजे स सदुश चौसष्ट लोकाच्या अगोदर चार चार मेंबर जर केलं तर दोन हजार छप्पन लोकं इथं असतील त्याचप्रमाणे तुम्हाला इथं एक सिस्टमिक एक आटो अपग्रेडेशन एक तू पाच हजार दोनशे जातील सिस्टम फी इथं तुम्हाला एक दोन हजार छेशे असेल तेराशे रुपयेमध्ये तुम्हाला इथे टोटल इन्कम तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तिरपन लाख तुम्हाला इथं इन्कम भेटल त्याचप्रमाणे तुम्हाला एक दोनशे पाच छप्पन लोकांनी एक हजार एक हजार चोवीस मेंबरला जर टीम केल्यानंतर तुम्हाला इथं ऑटो अपग्रेड दहा हजार चारशे रुपये लागल तुम्हाला सिस्टममध्ये इथं सिस्टम फी पाच हजार दोनशे लागल इन्कम तुम्हाला एक चार पॉईंट एक दो पंचवीस क्रोर लागेल त्याचप्रमाणे चार हजार नऊशेनं जर केल्यानंतर तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी वीस हजार आठशे लागल सिस्टम फी तुम्हाला जे लागेल दहा हजार चारशे रुपये लागल तुमची इन्कम इथं एक चार पॉ चार पॉईंट टू फाय क्रोअर इथं असते त्याचप्रमाणे तुम्हाला इथे टोटल सेवन लेवल्स आहेत सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये तुम्ही जर आप आटो अपग्रेड केल्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला वीस हजार आठशे तुम्हाला ऑटो अपग्रेडला जातील सिस्टम फ्री असतो दहा हजार चारशे इथं जा जातील आणि तुम्हाला इन्कम इथे चौतीस क्रोर तुम्हाला इन्कम इथं भेटल हे सात लेवलमध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलमध्ये तुम्ही टीम मेंबर्स कसं बनवतात त्याचप्रमाणे तुम्हाला इथे इन्कम पण जनरेट केला जातो सिस्टम फी पण आहे आणि तुमचं इन्कम पण आहे फर्स्ट टीममध्ये तुम्हाला पाचशे वीस सेकंडमध्ये आठ हजार सातशे पंच्याहत्तर थर्ड लेवलमध्ये तुम्हाला एक आठ हज अठ्ठेचाळीस ते त्रेवेचाळीस हजार एक त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार भेटतो त्याचप्रमाणे दोनशे आणि याच्यामध्ये सहा लाख एक एकोणसाठ हजार शंभर असतो आणि एक तिरपन्न लाख असतो फोर पॉईंट अस त्याचप्रमाणे तुम्हाला लेवल्स असतो आणि याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही जर वर्क केल्यानंतर त्याच्यामध्ये आट, अठ्ठेचाळीस एक क्रोअर भेटतात तुम्हाला पन्नास पर्सेंट वर्क केल्यानंतर एकोणीस क्रोअर भेटतात पंचवीस पर्सेंट तुम्ही जर वर्क केल्यानंतर नऊ पॉईंट पाच क्रोअर भेटतात दहा पर्सेंटेज जर तुम्ही वर्क केल्यानंतर तीन पॉईंट ए आठ क्रोअर भेटतात एक पर्सेंटेज वर्क केल्यानंतर तुम्हाला एक अडते अडचाळीस एक तुम्हाला भेटतात त्याचप्रमाणे बघायचं म्हणजे पेआउट कोणाप्रमाणे केला जातो बँक ट्रान्सफरमध्ये तुम्हाला टेन पर्सेंटेज ॲडमिन चार्ज आहे मिनिमम तुम्हाला बघायचं म्हणजे हजार रुपये असतो त्याचप्रमाणे लोन बेनिफिट्स काय काय असतात मेंबर्स आणि ह्याच्यामध्ये लोन अमाऊंट किती आहे रिपेमेंट किती आहे रिपेमेंटचं टेन्युअर काय आहे ह्याच्यामध्ये चार मेंबरला तुम्हाला दोन हाज... लोन अमाऊंट तुम्हाला इथं टोटल पाच हजार दिले जातील रिपेमेंट लेवल वनमध्ये कम्प्लीट करावं लागेल आणि रीपेमेंटचा टेन्यूर एक महिना असतो तुम्ही पाच हजारचा अमाऊंट जर तुम्ही री एक महिन्यामध्ये तुम्ही जर परत ना केलं तर तुम्हाला दुसरा लोन नाही भेटत दुसरा लेवलमध्ये बघायचं म्हणजे सोळा जणांचा लेवल आहे ह्याच्यामध्ये लोन अमाऊंट पंधरा हजार आहे रीपेमेंट एक लेवल वन टू थ्रीमध्ये तुम्ही करू शकतात डिस्ट्रीब्यूट करून रीपेमेंटचा जे महिना आहे तीन महिन्यामध्ये तुम्ही रिटर्न केला पाहिजे थर्डमध्ये लेवलमध्ये बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये एक सोळा जणांचं झाल्यानंतर चौसष्ट जणांचं आहे याच्यामध्ये पन्नास हजार तुम्हाला लोन भेटतो रिपेमेंटमध्ये तुम्ही पण इतर वन टू थ्री लेवलमध्ये करू शकतात रिपेमेंटचं सा टेन्यूर सहा महिन्याचा आहे आणि दोनशे छप्पन बघायचं म्हणजे लोन अमाऊंट दोन लाख भेटतो त्याच्यामध्ये रिपेमेंट तुम्ही करू शकतात आणि ह्याच्यामध्ये रिपेमेंटचा टेन्यूर असतो बारा महिन्याचा आणि एक हजार चोवीसचा यायचं एक तुम्हाला एक लोन अमाऊंट पाच लाख भेटतो लोनचा बेनिफिट वन टू थ्री लेवल्समध्ये करू शकता तुम्ही रिपेमेंटचा एक असतो अठरा महिन्यांचा चार हजार एक चार हजार शहाण्णवचं चा बघायचं म्हणजे तुम्हाला एक लोन अमाऊंट तुम्हाला पंधरा लाख भेटतो इथं लोनचं बेनिफिट तुम्ही घ्यायचं म्हणजे इथं तीन लेवल्समध्ये तुम्ही रिपे रिपेमेंट करू शकतात रिपेमेंटमध्ये इथं एक छत्तीस मंथचं तुम्हाला एक इथं आहे त्याचप्रमाणे सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये बघायचं म्हणजे इथं तुम्हाला लोन अमाऊंट पन्नास लाखापर्यंत मिळेल त्याचप्रमाणे लोनचं बेनिफिट एक ते थ्री लेवल्सपर्यंत तुम्ही घेऊ शकतात ह्याच्यामध्ये रिपेमेंटचा टेन्यूर बघायचं म्हणजे साठ महिन्याचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवल्स बघू शक एक पहिला लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल फोर्थ लेवल फिफ्थ लेवल सिक्स्थ लेवल सेवन्थ लेवलमध्ये से चार लेवल, सोळा ह्याच्यामध्ये एक चौस चौसष्ट आणि दोनशे छप्पन एक हजार चोवीस चार हजार शहाण्णव आणि याच्यामध्ये सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी हे क्लोन अमाऊंट कोणाप्रमाणे रिटर्न करायचं म्हणायचं पण इथं तुम्हाला महिन्याप्रकारे तुम्हाला इथं एक महिना तीन महिना सहा महिना बारा महिना अठरा महिना दिलेला आहे त्याचप्रमाणे तुमचं सॅलरी काय असतो आणि पेन्शन धमाका काय असतो कोणाप्रमाणे तुम्हाला पेन्शन धमाका भेटल हे आपण डिटेल इन्फॉर्मेशन इथं बघूया पेन्शन धमाका म्हणजे काय पेन्शन म्हणजे एक तुम्हाला लाईफ टाईमचे सॅलरी असते ह्याच्यामध्ये दोनशे पन्नास जणांना तीस दिवसामध्ये जर तुम्ही जर लोन होल्डर केल्यानंतर तुम्हाला इथं एक लाख सॅलरी तुम्हाला वर्किंग सॅलरी म्हणून देतात आणि फाईव्ह थाउजंड जे एक पाच हजार जे असतं ते पेन्शन लाईफ टाईम असतं सेकंड मोडमध्ये पाचशे जणांना तुम्ही जर तीस दिवसामध्ये अकाउंट हो लोन होल्डर केल्यानंतर दोन लाख सॅलरी तुमची बारा महिन्याची येते आणि याच्यामध्ये दहा हजार पेन्शन लाईफ टाईममध्ये पण तुम्हाला इथं लाईफ टाईम पेन्शन पण भेटतो त्याचमध्ये तिसरा नंबर बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये हजार रुपये जे लोन होल्डर आहे ते तीस दिवसामध्ये जर तुम्ही केल्यानंतर इथं पाच लाखाचं वर्किंग सॅलरी तुम्हाला बारा महिन्यापर्यंत येतो आणि तुम्हाला पंचवीस हजार पेन्शन लाईफटाईमपर्यंत येतो पाच हजार लोन जर तुम्ही एक तीस दिवसामध्ये लोन होल्डर्स जर तीस दिवसामध्ये केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला सात लाख वर्किंग सॅलरी येतो आणि एक लाख पेन्शन लाईफ टाईमपर्यंत येतो हे एक नवीन एक खूपच ऑपॉर्च्युनिटी आहे जितके तुम्ही होल्डर्स जास्ती करत जाईल तितकं तुम्हाला सॅलरी येईल बारा महिन्याची सॅलरी आणि बारा महिन्याचं पेन्शन तुम्हाला लाईफ टाईमपर्यंत येतो हे एक तुम्हाला खूपच एक तुम नवीन अपॉर्च्युनिटी आहे हे खूप काही जागी भेटत नाही इथं तुम्ही युटिलाइज करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपण सॅलरी आणि पेन्शन धमाकाबद्दल बघितलं आहे लीडरशिप बोनाझाबद्दल बघूया लीडरशिप बोनाझाबद्दल बघायचं म्हणजे इथं कोणाप्रमाणे कर्जमुक्ती अभियान तुम्हाला इथं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बिझनेस आणि रिवॉर्ड्समध्ये गिफ्ट्समध्ये तुम्हाला इथं पण दिलेलं आहे ह्याच्याप्रमाणे तुम्हाला एक पाच हजारनं अप टू एक पन्नास लाख पर्यंत तुम्हाला दिलेला आहे क्राऊड फंडिंगचं इन्कम बघायचं म्हणजे एक हजारनं स्टार्ट होतो आणि एक अडचाळीस अठ्ठे अडचाळीस एक क्रोरपर्यंत येतो त्याचप्रमाणे दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये रिवॉर्ड्स तुम्हाला कार भेटतो तीन लाख पन्नास हजारापर्यंत तुम्हाला गिफ्ट पण भेटतो चार हजार नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला एकशे एक दिवसामध्ये असेल तर इथं की तुम्हाला एक जीप भेटतो आणि त्याच्यामध्ये सात लाख पन्नास हजार इन्कम पण भेटतो ह्याच्यामध्ये एक पाच सहा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एकशे एकावन्न दिवसामध्ये जर तुम्ही एक लायसन्स मेंबरशिप केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक बारा लाख पन्नास हजार तुम्हाला इथं गिफ्ट भेटतो नऊ हजार नऊशे नव्याण्णवमध्ये एक एकशे डेज डेसमध्ये जर तुम्ही केल दिवसामध्ये जर केल्यानंतर तुम्हाला रिवॉर्डमध्ये कार भेटतो आणि याच्यामध्ये एक करोड रुपये पण तुम्हाला इथं भेटतो ही एक बिझनेस रिवॉर्ड आणि गिफ्टमध्ये एक कर्जमुक्ती अभियानमध्ये लीडरशिप बोनाझा म्हणून डिस्ट्रीब्यूट करत गेले आहे त्याचप्रमाणे आपण बघायचं म्हणजे कर्जमुक्ती अभियानमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट्स इथं भेटणार आहेत इथं ते हे एक सेम आहे वेग सॅलरी कोणाप्रमाणे भेटतो म्हणजे फाई आय डीज असलं त्यांना पर्सन्सला भेटतो आणि बिझनेस लेवल तुम्ही चूज करून रिवॉर्ड और गिफ्ट तुम्ही एक घेऊ शकतात तुमचं बिझनेस लेवल तुम्ही चूज करून तुम्ही जितके मेंबर्स तुम्ही एक लोन्स होल्डर करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला भेटतो टर्म्स आणि कंडिशन्सबद्दल बघायचं म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड नाही आहे कोणताही गॅरंटी विटनेस नाही आहे प्रोसेसिंग चार्ज नाहीच आहे आणि इन्स्टंट लोन, लोन टेन मिनिट्समध्ये भेटतो लोन इंटरेस्ट टेन पर्सेंटेज आहे रिपेमेंट मंथली बेसिसवर भेटतो ट्वेंटी फोर इंटू सेवन विड्रॉल आहे वन टाईम मेंबरशिप लाईफ टाईम अर्निंग आणि लोन तुम्ही एक अठ्ठेचाळ अडचाळीस करोडमध्ये तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे एक तुम्ही एक ते तीस दिवसामध्ये रिपेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणताही लेवलचा लोन तुम्हाला भेटत नाही हे टोटल तुम्हाला एक टर्म्स आणि कंडिशन्स बघी मी तुम्हाला जाणकारी दिलेलं आहे नऊ आणि नऊ टर्म्स आणि कंडिशन्स आहेत तुम्ही बघून घेऊ शकतात आणि अप्लाय पण करून घेऊ शकतात हे खूपच लाईफटाईम पेन्शनबद्दल आणि एक तुम्हाला सॅलरीबद्दल पण न्यू अपॉर्च्युनिटी आहे रिवॉर्ड्स पण तुम्हाला छान भेटतात एक आसूस फाउंडेशनबद्दल बघायचं म्हणजे आसूस डोनेशन डॉट सीओ म्हणून इथे एक साईट आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकतात खूप काही माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे जॉईन होऊन माहिती घेऊ शकतात थँक्यू